सांस्कृतिक कला मंच सांगली आणि शिवसमर्थ सोंगी भजनी मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 17व्या महाराष्ट्रीय लोककला महोत्सवानिमित्त रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह सांगली या ठिकाणी मराठवाड्या लोककलांचं सादरीकरण कैलासवासी तुकाराम खंडू गरड मिरजकर स्मृती महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार पुरस्कार वितरण आणि पारंपरिक शोभायात्रा लोककलांचं सादरीकरण आदी कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती वर्षा चौगुले संगीता गरड अनुबोरवणकर विमर शेट्टी यांनी दिली. या महाराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये श्री दत्त सांस्कृतिक ग्रुप अंकलखो कांचन रुकडीकर कोल्हापूर रोमा कोल्हापूरकर नयन उर्फ लता कांबळे ज्ञानेश्वरी पाटील स्नेहा अनंत बेळगाव सुनील जावळेकर पुणे हलगी हेच जीवन ग्रुप गारगोटी वसंत गोंधळी दुर्गापा ऐवळे रंगमल्हार ग्रुप सांगली यांना महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अहमदनगर येथील प्रख्यात डॉक्टर सौ शीला पठारे यांना वैद्यकीय सेवेतील उत्तम कामगिरीबद्दल आदर्श डॉक्टर उद्योग जगतातील उत्तंग भरारीबद्दल सौ प्रिया निखिल पाटील यांना यशस्वी आदर्श उद्योजिका सौ शकुंतला खोत मिरज यांना योग साधना पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान दुपारी 3 वाजता लोककलेच्या सन्मानार्थ पारंपरिक शोभायात्रा संपन्न होणार आहे. हा सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून आयोजित कार्यक्रमाची गीत संगीत प्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक सुरेश गरड संगीता गरड मंजिरी दांडेकर वर्षा चौगुले अनु बोरवणकर यांनी केलं आहे. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दीनानाथ नाट्य मंदिरमध्ये 17वा लोककला महोत्सव 23 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. तरी आपण या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. महोत्सवामध्ये लोककलेचे शिलेदार हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर विविध मराठी लोककला सादर केल्या जाणार आहेत. तुमची उपस्थिती हा कार्यक्रम अधिक उत्साह येईल आणि आनंद द्विगुणित करतील अशी आमची खात्री आहे. आपण उपस्थित राहावं आणि आमचा आनंद वाढवावा आणि तुम्ही लोककलेचं ज्ञान आपलं जतन करावं हेच आमचं त्यामागचं कारण. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.